नॅशनल आवाज स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. या संस्थेला मदत करण्यापेक्षा ही संस्था मी दत्तक घेत आहे. नामदार श्री बाळासाहेब दोनतळे यांचे प्रतिपादन आम्ही आपल्याला सांगू इच्छितो. आज दिनांक 3/12/2019 रोजी दुपारी 3 वाजता अल हबीब शेळी मेंढी पालन व उत्पादन सहकारी संस्था मर्यादित धुळे या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेळी मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष नामदार श्री बाळासाहेब दोनतळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. तसेच एक्सपोर्ट परवान्याचे उद्घाटन राष्ट्रीय समाज पक्षाचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष राजेंद्र पोथारे तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे धुळे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र सिंग राजपूत व रवींद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी नामदार श्री बाळासाहेब दोनतळे म्हणाले, या संस्थेला मदत करण्यापेक्षा ही संस्थाच दत्तक घेत आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मोहम्मद सलीम शेख हबीब सलीम अब्दुल रज्जाक खाटीक मुख्तार शाह अमीर शहा तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे धुळे जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते आणि अल हबीब शेळी मेंढी पालन व उत्पादन सहकारी संस्थेचे सर्व सदस्य पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज. मुख्य कार्यालयाचा उद्घाटन सोहळा माननीय शेळी मेंढी पालन शेळी मेंढी विकास अहिल्याबाई होळकर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेळी मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोनतळे साहेब यांच्या हस्ते नुकतंच संपन्न झालेलं आहे. त्यानंतर या धुळे शहराचे लोकप्रिय आमदार डॉक्टर फारुख शाह हे काही कारणास्तव मालेगावला गेले आहेत. तर त्यांनी निरोप पाठवला की त्यांच्या सहवासात 21 दिवस राहिलेले उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पोतारे साहेबांनी ते एक्सपोर्ट परवाना जो आहे तर त्या एक्सपोर्ट परवानाचं उद्घाटन पोतारे साहेबांच्या आणि आमच्या जितूबाईंनी सांगितलं तर 20 दिवस या ठिकाणी आम्ही होतो. आम्ही उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाचे या ठिकाणी उभे होते आणि डॉक्टर फारुख शाह आमदार हे आमच्याच पक्षाचे अगोदर नगरसेवक म्हणून एक थोड्या मताने पडले आणि ते आमदार झाले. ते या ठिकाणी या कार्यालयाचं उद्घाटन जिल्हाध्यक्ष यांना झाला. विषय सांगायचं असं की इथे 20-25 दिवस हिंदीतून भाषण केलं पण आजच मराठीतून करतोय. याचं कारण असं की त्या इलेक्शन पिरियडमध्ये की आपल्या सर्वच कार्यकर्त्यांची इच्छा होती की आपण भाषणच हिंदीतून करावे म्हणजे आम्हालाही थोडंफार ऐकायला बरं वाटेल आणि आम्हाला सर्वांनाच इंटरेस्ट वाटेल. मित्रांनो, आत्ताच आपण या ठिकाणी नामदार बाळासाहेब दोनतळे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन केलं. ह्या संस्थेला जी काय मदत लागेल मी तुम्हाला 100% सांगतो की आदरणीय आमचे दोनतळे साहेब या ठिकाणी 100% या ठिकाणी जी मदत आहे आपण कंटिन्यू आणि ज्याही संस्थेच्या काही समस्या असेल या ठिकाणी आपण सॉल्व्ह करू. या संस्थेला एक्सपोर्ट करण्यासाठी बाहेर देशामध्ये प्रत्येक देशामध्ये या संस्थेला जो काही परवाना मिळाला आणि त्या लायसन्सचं उद्घाटन ज्यांच्या हस्ते झालं ते राष्ट्रीय समाज पक्षाचे पोतारे साहेब जिल्हा अध्यक्ष साहेब राज्याचे महाराष्ट्राचे संघटक तुमचे दादा डॉक्टर साहेब बंटी पाटील या संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव व उपस्थित या संस्थेसंबंधी असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, आता जिल्हा अध्यक्षाने आणि पोतारे साहेबांनी सांगितलं की या संस्थेला बाळासाहेब राष्ट्रीय समाज पक्ष आणि म्हणून आपण मदत करू त्यांच्या पाठीशी खंबीर राहू असं त्यांचं म्हणणं आलं. पण मदत कधी करतं दुसऱ्याला द्यायची असेल तर ही संस्थाच माझी आहे त्याच्यामुळे संस्थेला मदत करायची किंवा काही करण्याचा प्रश्न राहिला नाही. ही संस्था माझी आहे, ही संस्था माझी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेंढी व शेळी विकास महामंडळाची संस्था आहे त्याच्यामुळे तुम्ही वेगळेच नाहीत. ही संस्था आपली आहे आणि आपली संस्था मोठं करण्यासाठी महामंडळ पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळ हे तुमचं आहे. आपल्या दोघांनी मिळून केल्यानंतर काय होईल आणि महाराष्ट्रातून एक नवे असं खूप मोठी ताकद या संस्थेला देऊ. या राज्यामधून जे काही एक्सपोर्ट करायचं आहे ते आपल्या संस्थेच्या माध्यमातून महामंडळ सुद्धा एक्सपोर्ट करेल. या संस्थेचा अल हबीब ही संस्था या धुळे जिल्ह्यात नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात कशी मोठी करता येईल यासाठी महामंडळ प्रयत्न करेल. आणि या पुढं तुम्हाला महामंडळ हे तुमचं आहे, तुम्हाला ज्या गोष्टी लागणार आहे त्या तुम्ही तिथं येऊन आता पुढं करायच्यात आणि आपल्याला या सगळ्या माध्यमातून पुढं जायचं आहे. हातात हात घालून पुढं जाऊ. तुम्ही आमच्या शब्दाला किंमत दिली
आणि या शहरामध्ये 40-50 हजार मतदान राष्ट्रीय समाज पक्षाला दिलं. काही अडचणीमुळं आपल्याला आमदारकीचं विधानसभेत तिकीट देता आलं नाही, परंतु आम्हाला आनंद याच्यात झाला की आपलाच राष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यकर्ता हा धुळे शहरानं आमदार बनवून दिला. भविष्य काळामध्ये हा धुळे जिल्हा राष्ट्राचा बाल्या किल्ला करायचा आहे, या दृष्टीनं आपल्याला सगळ्याला काम करायचं आहे. आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये आपण सगळ्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचा हा हिरवा पिवळा झेंडा कसा जिल्हा परिषद पंचायत समितीवर जाईल यासाठी तुम्ही सगळे प्रयत्न कराल अशी आपल्याकडून अपेक्षा करतो. अल अभी हबीब ही संस्था राष्ट्रीय समाज पक्षाने आजपासून दत्तक घेतलेली आहे, महामंडळानं दत्तक घेतलेली आहे असा आपल्याला शब्द देतो. आणि आपली ही संस्था महाराष्ट्राच्या पटलावरती आपल्याला खूप मोठी करायची आहे आणि एकत्र मिळून आपण करू एवढंच या प्रसंगी म्हणतो. मी तुम्हाला मदत नाही करणार, तर ती संस्था आज दत्तक घेतली आहे.